आज आझाद मैदानात आलेल्या मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसात जे सोचलंय याची कल्पना त्यांच्या पायांकडे बघून येते. पाहूया आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांचा ग्राउंड रिपोर्ट. या पायांना जखमा नव्या नाहीत. नाशिक जिल्ह्यात डोंगराळ भागात आणि वनात चालताना काटेकुटे लागून हे पाय नेहमीच रक्तानं मागतात, पण आज झालेल्या जखमा वेगळ्या आहेत. तळपत्या सूर्याची तमानं बाळगता गेले 6 दिवस सखुबाई वागळे डांबरी रस्त्यावरून चालतायत. सखुबाईंच्या घरातल्या 3 पिढ्या वनजमिनीवर शेती करतायत. ती जमीन त्यांच्या नावावर व्हावी अशी त्यांची मागणी आहे. त्यांचा जर नावावर झाला नाही तर मग त्याच्यासाठी जी जाणारच आहे ना, पोटाचे त्यांची 3री पिढी चालली त्याच्यापासून आम्ही ते वंचित आहे. आम्हाला आश्वासन दिलं का 3री पिढी चालली, आम्ही नावावर करून देतो. आज ते 3रं SRK लागून 3रं वर्ष झालंय, 3-3.5 वर्ष झाले तर अजून आमच्या नावावर झालेलं नाही वन पाल. वरजमिनीच्या हक्कासाठी आलेल्या मुंबईच्या आझाद मैदानात पोहोचलेल्या महामोर्चेकऱ्यांमध्ये पायाला दुखापती झालेली असे शेकडो शेतकरी आहेत. जोपर्यंत त्यांचा हक्क मिळत नाही तोवर मुंबईतून हळणार नाही असा निर्धार हे आदिवासी शेतकरी बांधव करतायत. ते आम्हाला असे बोलले का तुम्हाला आम्ही संपूर्ण पाठिंबा फक्त दिलेला आहे. त्या माणसांनी पाठिंबा दिलेला आहे. खरी आम्ही गरीब माणसं सगळे आहे. आम्हाला आमचीच हिमतीवर आम्ही चालून जाणार मंत्रालयावर, आणि तिथून जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही तिथून हलणार नाही. सखुबाईंच्या पायाचं खोड फुटल्यानं आज सकाळी डॉक्टरांनी जखमांवर मलमपट्टी केली. आता सरकारही त्यांच्या मागण्यांवर लेखी आश्वासनांची मलमपट्टी करेल अशी त्यांची अपेक्षा आहे. प्रशांत अंकुशरावसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.